अजितदादा भाजपमध्ये जातील असं नाही, पण राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही आहे, कोण कोणत्या पक्षामध्ये जाईल हे सांगता येत नाही. अजितदादा कधी काय निर्णय घेतील ते सांगता येत नाही. जर अजितदादा आले तर अजितदादांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आहोत. त्यांच्या आरोपाचं काय, त्यांच्या आरोपाचं त्यांच्या ते आले तर आरोपाचा काय विषय नाही, आले तर त्यांना काय घेणार आम्ही. समजा आले मग एकनाथ शिंदेचं काय, इन झाले मग एकनाथ शिंदेचं काय. एकनाथ शिंदे पण राहणार आणि अजित पवार पण राहणार. जो व्हीप आहे या व्हीपच्या मुद्द्यावर 16 आमदारांना उपाध्यक्षांनी सस्पेंड केलेलं आहे, तर हा मिटिंगला त्यांना बोलावलेलं आहे अशा पद्धतीचा जो व्हीप होता, तर व्हीप जो असतो तो व्हीप हा ज्यावेळेला हाऊसमध्ये मतदान करायचं असतं त्यावेळेला व्हीप हा तसा असतो. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि सगळ्याच आमदारांनी राज्यसभेच्या वेळेला मतदान केलेलं आहे, विधान परिषदेच्या वेळेला मतदान केलेलं आहे, त्यामुळं फक्त मिटिंगला ते आले नाही, त्याच्यावर उपाध्यक्षांना सस्पेंड करता येणार नाही, त्यामुळं कोर्टाला त्याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळं असे मुद्दे आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की निकाल जो आहे तो निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच येईल. सरकार जे आम्ही CM डेप्युटी CM भेटलो होतो त्यांच्याकडे आपण मागणी केली होती, विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्याकडे आम्ही दिल्या होत्या. ते अगोदर त्यांचं म्हणणं हे होतं की पार्टी जे आहे त्या पार्टीकडे अनेक स्कीम आहे आणि पार्टीचे बजेट आहे ते बजेट अनेक 1.5 लाख खर्च करण्याच्या संबंधातली म्हणजे अनेक योजना त्याच्यामध्ये आहे. सारथीला जे बजेट मिळालं ते सगळंच बजेट त्यांनी फेलोशिपसाठी दिलं, त्यामुळं ते विद्यार्थी जास्त होते असं सुरुवातीला त्यांचं म्हणणं होतं. तरी आमचा आग्रह होता की विद्यार्थ्यांचा आग्रह आहे आणि त्यामुळं राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करावी. उशिरा का असेना, पण निर्णय झालेला आहे आणि निर्णय चांगला झालेला आहे. तर कदाचित ते त्या स्टेजवर भाषण करण्यासाठी उत्सुक नसतील. अजितदादा भाजपमध्ये जातील असं नाही, अजितदादा एक शरद पवार यांचे स्ट्रॉंग असणारे फॉलोअर आहे आणि शरद पवारांनी त्यांना अनेक वेळेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही आहे, कोण कोणत्या पक्षामध्ये जाईल सांगता येत नाही. त्यामुळं अजितदादांच्या मनामध्ये काय आहे हे अजून काय आपल्या कुणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. पण अजितदादा धाडसी नेते आहे, काम करण्यासाठी ते अत्यंत ॲक्टिव्ह आहे. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना त्यांनी फार चांगली कामं केलेली आहेत. त्यामुळं अजितदादा कधी काय निर्णय घेतील ते सांगता येत नाही. स्वागत केलेलंच आहे आपण. जर अजितदादा आले तर अजितदादांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळं अजितदादांसारखा एक चांगला माणूस जर आमच्यामध्ये येत असेल आमच्या NDA आमच्या महायुतीमध्ये, तर महायुतीची ताकद अजूनही वाढणार आहे. त्यामुळं नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. जर ते आले तर त्यांच्या आपल्या आरोपाचं काय, त्यांच्या आरोपाचं काय. त्यांच्या आरोपाचं काय, त्यांच्या आरोपाचं त्यांच्या ते आले तर आरोपाचा काय विषय नाही, आले तर त्यांना काय घेणार आम्ही. समजा आले मग एकनाथ शिंदेचं काय, इन झाले मग एकनाथ शिंदेचं काय. एकनाथ शिंदे पण राहणार आणि अजित पवार पण राहणार. त्यामुळं राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. एक निकाल जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच लागणार आहे. सर बाकीमध्ये जे विद्यार्थी आता